मुंबईतील शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा. जतपूर्व भागातील वंचित 65 गावांसाठी राबवण्यात येणारी म्हैसाळ विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत मायथळ कालव्यातून वसपेट तलावात पाणी सोडणे व तेथून नैसर्गिक प्रवाहातून पूर्वच बाजूचे 8 तलाव भरण्याचे मागणीलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मकता दर्शवली आहे. यावेळी त्यांनी या योजनेचा अहवाल तातडीने पाठवल्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी आज जतची पाहणी दौरा केला आहे. जत येथील पत्रकार तुकाराम महाराज आणि जत तालुक्यातील शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी तालुक्यातील अनेक समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एक कोर कमिटी स्थापन करून या कमिटीवर शंभूराज देसाई व योगेश जानकर यांची नियुक्ती केली आहे व लवकरच जत तालुक्याचा पाहणी दौरा करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. जाकेश अदाटे, जत.